मित्रांनो, मी सध्या कॉलेजवरून घरी आलोय आणि आज आमच्या गावाच्या श्री महालक्ष्मी देवीचा जत्रोत्सव आहे. मेन म्हणजे याच जत्रेपासून मी व्लॉगिंगला सुरुवात केली होती आणि मे बी तो व्लॉग तुम्ही बघितलाही असेल आणि बघितला नसेल तर मी इकडे आय बटन की लिंक देतोय त्या व्लॉगची, तो तुम्ही तिकडे बघून घ्या. तर ह्यावर्षी विचार केला की एक छोटासा व्लॉग बनवूया, कारण माझ्या व्लॉगिंगला सुरुवात या जत्रेपासून झाली होती. तर खूप मजा येणार आहे, व्हिडिओ नक्की शॉर्टपर्यंत बघा. दरवर्षी हीच मजा असता नाही चलत जायची, आज पेटल ना. भंगवला वाजले आणि गर्दी तर खूपच आहे दर्शनासाठी, बघू शकता सर्वजण येत आहे. लवकर नंबर लागणार नाही असं दिसतंय, बघू आता. अगंबे जगदंबे तू साऱ्या जगाची आई, पाप तारी विघ्नहारी साऱ्या मोशाची पालनकारी आदिशक्ती अधिकारी. तर मित्रांनो, दर्शन घेऊन झालंय, आता मातीचे 12 वाजले आहेत आणि आता मेन कार्यक्रम जो टवळा टवायचा असतो तो आता सुरुवात करतात करायला. इकडे गावची पाटील आहेत. ती शक्ती अधिकारी साऱ्या दैत्यांचा बध. तर आता टवळ टवळ्या सुरुवात करतात गावच्या पाटीला. तिकडे तिकडे दिसतंय ना हे वालं, इथे टवळ आहे. Thank you.
साऱ्या भक्तांची माझी माऊली हो आई अंबेचा उदो माझ्या माऊलीचा उदो अंबा भवानी आईचा उदो माझ्या माऊलीचा उदो आई अंबेचा उदो माझ्या माऊलीचा उदो अंबा भवानी आईचा आता देवीची पालखी श्री रामेश्वरच्या देवळात नेतात. तिकडे आधी भेटवली जाते, नंतर परत इकडे नाचवली जाते मंदिरात जाऊन देवीच्या. जात आहे अंबा भवानी आईचा उदो माझ्या माऊलीचा उदो भक्तांना तारीशी सूर दैत्य मारीशी बेल फुल वाहुनी नतमस्तक होऊनी सिंहावर बैसूनी त्रिशूळ घेऊनी भक्तांच्या हा केला धावली माझी माऊली माझी पालखी
नाद चंडे तू महारुद्र अवतारी सुर मर्दिनी सती पार्वती सुख दुखाच दाबणारी आदिशक्ति आदिकारी साऱ्या दैत्यांचा बाधकारी धनलक्ष्मी विद्यादारी साऱ्या भक्तांची माझी माऊली ऑलमोस्ट 3 वाजले आले आहेत आणि पालखीच्या ऑलमोस्ट 4 फेऱ्या झाल्यात कम्प्लीट. तर आता 5 फेरी सुरू आहे, तोपर्यंत काहीतरी पेट पूजा करूया. इकडे दुकान सर्व लागली आहेत, इथे एक वडापावचं दुकान आहे, इथे बलून्स वगैरे आहेत. इकडे एक दुकान आहे, दुकान लागले. थँक्स, लव यू फॉरएवर. इकडे भेळचं दुकान आहे, इकडे खेड्यांची दुकान आहेत. सो नक्की भेट द्या एकदा तरी. इकडे आईस्क्रीमचं दुकान आहे. सो आता काहीतरी खाऊया, रात्री 3 वाजल्याने भूक पण लागली आहे, काही खाल्लं पण नाही. चायनीज भजी खाऊया, चायनीज भजी. हां, आमच्या मयूर साहेब काय म्हणताय, मला ते खाऊ दे काहीतरी. हा, चाय दे. Thank you.
मग या ब्लॉग मध्ये यायला नको. तर गाइस चायनीज भजी तर काय नाही मिळाले, समोश्याला समाधान मानावं लागतंय. इकडे आमचा जया भाई खूप मेहनत घेतोय. चलो अभी चलते घर. पालखी आतमध्ये गेले आणि सर्व जण आता गेलेत घरी. पालखीच्या पाच पर्यंत कम्प्लीट झाल्या आणि आता मेन जो पार्टी होतो म्हणजे जिंचे नवस होतो, त्यांची नवसाची गाराणे होतात. आय थिंक इकडे आतमध्ये ते सुरू आहेत. तर आय थिंक बघूया आता किती वेळ लागतोय ते. कारण रात्रीचे 4 वाजा झालेत आणि गाराणे घालायची कामं अजून सुरूच आहेत तिकडे. जेव्हा गाराणे घालणे होतील तेव्हा त्याचं सैते झंड होईल. तर आय होप तुम्हाला ब्लॉग आवडला असेल. आवडला असेल तर हा ब्लॉग नक्की लाईक आणि शेअर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तब तक के लिए टाटा बाय बाय लॉट्स ऑफ लव्ह.